नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठलाही शेतीविषयक नाही, तर तो एका वेगळ्या विषयावरती आहे. तो विषय काय आहे तो तुम्हाला लवकरच समजेल, त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय, काय करतेस? वाव, किती छान न्यू न्यू लॅपटॉप. कधी घेतला? जत्रेत गेले तेव्हा घेतला. बघू कसं खेळायचं. माझ्या शेजारी हे बसलेले जे मुलगी आहे, हिला तर तुम्ही सगळेजण ओळखतच असाल. काय ग तुझं नाव? तर तृप्तीला तुम्ही सगळेजण ओळखतच असाल. तृप्ती, सर्वांना नमस्कार कर. नमस्कार. तर तृप्ती छान अशा गप्पा पण मारते. तिच्या गप्पा भरपूर जणांना आवडतात. कधी कधी ती कॉमेडी गप्पा पण मारते. आणि तिचे काही क्षण जे आहेत ते मी नेहमी कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवत असते, परंतु ते मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवणं पण शक्य नाही एवढे सगळे, त्यामुळे ते मला कुठंतरी एका चॅनलवरती टाकायचे आहेत. परंतु ते मी आपल्या तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती नाही टाकू शकत, कारण आपला तृप्ती डेअरी फार्म हा जो यूट्यूब चॅनल आहे तो शेतीविषयक आहे, आणि त्याच्यावरती मी सर्व शेतीची माहिती टाकत असते आहे. आणि तिच्या ज्या नटखट गप्पा आहेत त्या सर्व मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. त्यासाठीच मी माझं एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे पूजा डेंगळे लॉग. तर त्याची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर तुम्हाला जर तृप्तीच्या नटखट गप्पा आणि तिची मस्ती बघायची असेल तर त्या लिंकवरती जाऊन नक्कीच माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं तुम्ही माझ्या तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करता, तसंच माझ्या पूजा डेंगळे लॉग या चॅनललाही सपोर्ट करा. एक राक्षस होता, त्याची त्याला शिंग होते, त्याचे डोळे लाल लाल असतात, आणि त्याने एक तलवार घेतली असती आणि सगळा काळा असतो आणि लाल लाल असतो. खूप डेंजर असतो सगळ्या मुलांना. आई मम्मी बापांना मुलांच्या सगळ्यांना मारून टाकतो आणि खाऊन देतो. टायगर पण तसाचे बेकार. तू कुठे बघितली राक्षसाची गोष्ट? आज मी मोबाईल पाहत होते ना एक दिवस, त्यात एक मुलगी होती. मग ते राक्षस नव्हता, त्या मुलीचे काका होते. आणि त्या मुलीला त्या तिच्या काकाने तस बघितलं का, ती मुलगी तशीच सुटली आणि राक्षस राक्षस म्हणून म्हणून पळून गेली. अरे हो, तू एक राक्षस काकाची गोष्ट बघितली होती नाही का? आणि त्या मुलीचे काकांनी म्हणले, त्या मुलीचे काकांनी दिले कॅडबरी. आणि राक्षस काकाची गोष्ट जर पूर्ण ऐकायची असेल तर ती पूजा डेंगळे लॉग वरती आहे, तर ती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. तृप्ती, सर्वांना बाय कर. बाय बाय. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय बाय. धन्यवाद.